सर्वसामान्य आणि अगदी गरीबातला गरीब व्यक्ती असो की एखादा उद्योजक आणि गर्भश्रीमंत श्रीमंत राजकारणी असो मुलं ही नेहमीच आपल्या माता पितांच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि जीवनातील कोणतंच क्षेत्र याला अपवाद नाहीये अगदी राजकारण सुद्धा राजकारणात घराणेशाही असल्याचा मुद्दा हा नेहमीच उपस्थित केला जातो इतकंच नाही तर भारतीय राजकारण हे बऱ्याच वेळेस याच मुद्द्यांच्या भोवती फिरतं राजकारणात असेही काही राजकारणी आहेत ज्यांच्या कुटुंबातील प्रत्येकानेच स्वकर्तृत्वाने आपला ठसा उमटवलाय आणि पुढे या राजकारणांच्या पावलावरती पाऊल ठेवत त्यांच्या मुलांनीही राजकारणात एक आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केले तर फादर्स डे निमित्त जाणून घेऊयात भारतीय राजकारणात आपला यशस्वी ठसा उमटवणाऱ्या पिता पुत्र आणि बाप लेकीच्या जोडींबद्दल यामध्ये पहिली जोडी आहे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राचं राजकारण आणि ठाकरे कुटुंब हे एक अतूट समीकरण आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे देशातील प्रतिभावान नेत्यांमध्ये गणले जात होते बाळासाहेबांचा दरारा आणि राजकारणातला त्यांचा दबदबा किती होता याचे अनेक किस्से हे मराठी माणसांना ठाऊक आहेत बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन करून राज्याच्या राजकारणात राज्चा राज्चा पदार्पण केलं यानंतर निवडणुकीत त्यांना यश मिळत गेलं त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची कमान ही आपल्या हाती घेतली आणि त्यांच्या नेतृत्वात शिवसेना हा मुख्य प्रवाहातील एक राजकीय पक्ष बनला त्यांच्याच कार्यकाळात महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा अस्तित्वात आलं आणि या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते तर राज्याच्या राजकारणातलं आणखी एक यशस्वी नाव म्हणजे शरद पवार शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसमधून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले याशिवाय युपीए सरकारच्या काळात ते सलग दहा वर्ष केंद्रीय कृषी मंत्री या पदावरती यशस्वीरित्या कार्यरत होते महाराष्ट्राच्या राजकारणाचं पान हे शरद पवार यांच्याशिवाय हलत नाही असं त्यांनी अनेक वेळेस दाखवून दिलेलं आहे शरद पवार यांच्याप्रमाणेच त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्या पुन्हा एक वेळेस बारामतीच्या खासदार म्हणून निवडून आल्या आणि खासदारकीच्या काळात त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत त्यांना अनेक वेळेस संसदरत्न पुरस्कारही मिळालेला आहे तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात खुद्द शरद पवार यांनीच अनेक वेळेस या गोष्टींचा उल्लेख करत खासदार सुप्रिया सुळे यांच्या कामांचं कौतुक सुद्धा केलं होतं आता महाराष्ट्रात भाजपला जनाधार मिळवून देण्याचं काम ज्या मोजक्या नेत्यांनी केले त्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल ज्यावेळी राज्यात भाजप औषधालाही नव्हतात त्या काळात स्वतः गोपीनाथ मुंडे स्वर्गीय प्रमोद महाजन आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह अन्य नेत्यांनी भाजपला राज्यात रुजवलं चार दशकांच्या मोहिमेनंतर आज भाजपने राज्यात मोठी मजल मारली आहे सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत तर राजकारणात विरोधी पक्षातील नेत्यांशी सुद्धा त्यांचे सलोख्याचे संबंध होते पुढे गोपीनाथ मुंडे यांच्याच चा छत्रछायेखाली त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा राजकारणाचे धडे गिरवले भाजपमध्ये महत्वाच्या नेत्या म्हणून त्यांनी आज आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे युती सरकारच्या काळात त्या महिला बालविकास मंत्री म्हणून सुद्धा कार्यरत होत्या याशिवाय राज्याच्या राजकारणात सध्या उठून दिसणारं आणखी एक नाव म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मागील तीस वर्षांपासून ते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत वडिलांचा वारसा चालवत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत युती सरकारच्या काळात पाच वर्ष ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत तर आत्ताच्या महायुती सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे भाजपतील आघाडीचे नेते होते अनेक वर्ष ते विधान परिषदेचे आमदारही राहिलेले आहेत आणीबाणीच्या काळात गंगाधरराव फडणवीस हे जनसंघाचे सदस्य होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना राजकारणाचं बाळकडू हे घरातूनच मिळालेलंय नागपूर महापालिकेचे महापौर पुढे आमदार आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आता भारताच्या राजकारणात बिहारचं सुद्धा एक वेगळं महत्व आहे बिहारी राजकारणात नितीश कुमार जसे किंगमेकर ठरतात तसंच लालू प्रसाद यादव यांचा उल्लेख केल्याशिवाय इथलं राजकीय वर्तुळ पूर्ण होत नाही बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वे मंत्री राहिलेल्या लालू प्रसाद यादव यांची मुलं तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव ही सुद्धा राजकारणात आहेत तेजस्वी यादव आधीच्या महागठबंधन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत तर आताच्या लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी अख्ख्या बिहारमध्ये झंझावती प्रचार केला होता तर दुसरीकडे त्यांचे लहाने बंधू तेज प्रताप यादव हे सुद्धा माजी आरोग्यमंत्री राहिलेले आहेत यानंतरची जोडी आहे मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांची उत्तर प्रदेशात वर्षानुवर्ष समाजवादी पार्टीचं वर्चस्व राहिले मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांचं वलय सुद्धा इथल्या राजकारणात मुलायम मुलायमसिंह यादव हे उत्तर प्रदेशचे तीन वेळेस मुख्यमंत्री होते तसंच केंद्र सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिले अखिलेश यादव यांनीही वडिलांच्याच राजकारणातून धडे घेत दोन हजार बारामध्ये राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि पाच वर्षाचा कार्यकाळ सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केला तर दुसरीकडे याच पिता पुत्रांच्या संबंधात मात्र तणावाचे सुद्धा प्रसंग घडलेले आहेत तर मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादव यांना पक्षातून काढून टाकलं होतं नंतर मात्र त्यांनी हा निर्णय बदलला आणि अखिलेश यादव यांना पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं लागलं याशिवाय बिहारच्या राजकारणातलं आणखी एक मोठं नाव म्हणजे दिवंगत नेते रामविलास पासवान अभिनय क्षेत्रात अपयश आल्यानंतर चिराग पासवान यांनी वडिलांच्याच पावलावरती पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला दोन हजार चौदामध्ये ते लोकजनशक्ती पक्षाच्या तिकिटावरती लोकसभा निवडणूक लढले आणि बिहारमधील जमुई या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले दोन हजार चोवीसला चिराग पासवान हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेत आणि सध्या ते मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत तर मंडळी यांसारख्याच राजकीय विषयांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी